टिळक नगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय गणित घटक आहे गुणाकार नमस्कार बालमित्रांनो या आधीच्या बाल भागात आपण चौकट पद्धतीचा म्हणजेच लॅटिस पद्धतीने गुणाकार कसा करायचा हे पाहिले आज आपण उभी मांडणी करून गुणाकार कसा करायचा ते इथे अभ्यासणार आहोत पहिले उदाहरण आहे चौतीस गुणिले दोन आधी आपण दशक एकक अशी घरे आखून गुणाकाराचे उदाहरण उभ्या मांडणीत लिहिले चौतीस गुणिले दोन गुणाकार करताना आधी एकक स्थानातील अंकालाच गुणायचे आहे एकक स्थानातील अंक आहे चार चारला दोनाने गुणले बेचोक आठ एककाच्या घरात रेघेखाली आपण आठ लिहिले नंतर आपण आता दशकस्थानातील तीन या अंकाला दोनाने गुणूयात बेत्रिक सहा आता हे सहा दशकाच्या खाली लिहिले म्हणजेच याचा गुणाकाराला अडुसष्ट चौतीस गुणिले दोन यांचा गुणाकाराला अडुसष्ट चे उदाहरण आहे एकवीस गुणिले चार दशक एकक घरे आखून आपण उभ्या मांडणीत हे उदाहरण मांडले एकवीस गुणिले चार आधी एकक स्थानातील अंकाला गुणायचे आहे एकक स्थानातील अंक आहे एक एकाला एक 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 चाराने गुणले चार एके चार म्हणून रेघेखाली एककात एक चार लिहिले आता दशक स्थानातील अंक आहे दोन दोनाला चाराने गुणूयात चार दुणे आठ दशकाच्या घरात खाली आपण आठ लिहिले म्हणजेच यांचा गुणाकाराला चौऱ्याऐंशी एकवीस गुणिले चार यांचा गुणाकाराला चौऱ्याऐंशी अध्याय खालील गुणाकार वहीमध्ये सोडवा बावीस गुणिले तीन एक्केचाळीस गुणिले दोन एकतीस गुणिले तीन बेचाळीस गुणिले दोन बास गुणिले चार बत्तीस गुणिले तीन एकतीस एकुणिले दोन बारा गुणिले चार धन्यवाद